सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चा सत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव, या शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023 पंडित फार्म कर्वे नगर पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswastyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. भारतातील भारतीय जनता पक्ष या राष्ट्रीय पक्षाला विरोध म्हणून देशात पहिल्यांदाच अनेक विरोधकांनी एकत्र येत इंडिया गटाची स्थापना केली. याविषयीची महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधनं ऐकणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI मुळे भविष्यात कित्येक जणांच्या नोकऱ्या जाणार असल्याची भीती सगळीकडनंच व्यक्त करण्यात येते. त्याविषयीही अधिक जाणून घेणार आहोत. आजच्या चर्चेतल्या बातमीमध्ये खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे, त्याबाबतही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बातमीनं. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती वेगानं प्रगती करतंय हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतोय. यात डीप फेक तंत्रज्ञान जगभरात वेगानं पसरतंय. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाला त्याचा मोठा फटका बसल्याचंही दिसून आलंय. डीप फेक हा शब्द डीप लर्निंग आणि फेक अशा शब्दांनी मिळून बनलेला आहे. हे एक बनावट तंत्रज्ञान आहे. त्याच्या मदतीनं दुसऱ्याचा फोटो किंवा व्हिडिओतला चेहरा सेलिब्रिटीच्या व्हिडिओच्या चेहऱ्यासोबत बदलला जातो. तो अगदी खऱ्या फोटो किंवा व्हिडिओसारखा दिसत असतो. हे तंत्रज्ञान जनरेटिव्ह ॲडव्हर्सियल नेटवर्क्स GANs वापरतं, ज्याद्वारे बनावट व्हिडिओ आणि फोटोज तयार केले जातात. कृत्रिमरित्या तयार केलेला फोटो, आवाज आणि व्हिडिओमुळे अनेक आर्थिक फसवणुकी घडतायत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक, आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान होतंय. शेअर बाजारही याला अपवाद नाहीये. आणि डीप फेक तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसलेले अनेक लोक याला बळी पडतायत. उदाहरणार्थ 22 नोव्हेंबर रोजी झिरोधा हा एक सुप्रसिद्ध स्टॉक मार्केट प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर 1.80 लाख रुपयांचा घोटाळा समोर आला. कंपनीचे CEO नितीन कामत यांनी चेतावणी दिली की डीप फेक आणि AIच्या वाढीमुळे फसवणुकीच्या घटना वाढतायत. प्रत्येक जण असे घोटाळे टाळू शकणार नाही. 2019 एका ब्रिटिश ऊर्जा कंपनीच्या कर्मचाऱ्यानं मूळ संस्थेच्या CEOची तोतयागिरी करून डीप फेक आवाजाद्वारे $2,50,000 म्हणजेच 20.6 कोटींची फसवणूक केली होती. 2020 अशाच एका घटनेत हाँगकाँग मधल्या एका बँक व्यवस्थापकाला डीप फेक कॉलमुळे $35 मिलियन म्हणजेच 288.7 कोटी रुपये गमवावे लागले होते. या घटना ChatGPT च्या उदयापूर्वीच्या आहेत. जनरेटिव्ह AI येण्यापूर्वीही या घडत होत्या. आज प्रगत AI तंत्रज्ञान लोकांसाठी सहज उपलब्ध आहे. डीप फेक तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त कौशल्यही लागत नाही. आता 5 राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीबाबतची बातमी आपण ऐकूयात. भारतातल्या भारतीय जनता पक्ष या राष्ट्रीय पक्षाला विरोध म्हणून देशात पहिल्यांदाच अनेक विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया गटाची स्थापना केली. भारतात अशा प्रकारे पहिल्याच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येत विरोधकांनी आघाडी स्थापन केली आहे. इंडियाच्या स्थापनेनंतर मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यातल्या मिझोरम आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका पारही पडल्या आहेत. त्याचे निकालही डिसेंबर महिन्यात जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचा प्रभाव दिसणार का, ही बाब काहीच दिवसात समोर येणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुका पाठोपाठ येणाऱ्या लोकसभा निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणूक लोकसभेचा ट्रेलर असणार आहे अशी देखील चर्चा आहे. July 2023 भारतातल्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स
म्हणजेच इंडिया या गटाची स्थापना केली. भाजपचा प्रभाव रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळाले. यामध्ये काँग्रेस हा प्रमुख राजकीय पक्ष होता, तर आम आदमी पक्ष तसंच प्रत्येक राज्यातले एकूण 28 पक्षांचा यामध्ये समावेश आहे. स्थानिक राजकारणाचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम असला तरीही महागाई, बेरोजगारी हे मुद्दे सर्व राज्यांना किंबहुना भारतालाच लागू होतात, त्यामुळे या मुद्द्यांवरनं भाजपला मिळणाऱ्या मतांवर परिणामही होऊ शकतो. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतरही चित्र पलटलंय का? तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळालेला आहे, त्यामुळे काँग्रेसविषयी गमावलेला विश्वास काही प्रमाणात परत मिळवण्यासाठी काँग्रेसला मदत मिळाली आहे. यातना अर्थातच भाजप विचारसरणी विरोधी असलेला गट काँग्रेसला जोडला गेलाय, त्यामुळे याचा भाजपला फटका तर काँग्रेसला फायदा होताना या निवडणुकीत दिसू शकतो. सध्या स्थितीत 5 पैकी केवळ एकाच राज्यात भाजप सरकार आहे. सध्या ज्या 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या राज्यात सद्यस्थितीला केवळ मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. मिझोराममध्ये वर्षानुवर्ष मिझो नॅशनल फ्रंट पक्ष येत असतो. ते राज्य वगळता अन्य 3 ठिकाणी भाजपचा प्रमुख विरोधक काँग्रेसची सत्ता छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा इथं आहे. यामुळे या निवडणुकीत भाजपनं संपूर्ण ताकद लावलेली दिसून येते. जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याविषयीची एक महत्वाची बातमी आता ऐकूयात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI मुळे भविष्यात कित्येक जणांच्या नोकऱ्या जाणार असल्याची भीती सगळीकडनं व्यक्त करण्यात येते. यातच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, उलट त्यामुळे आठवड्यातील कामाचे दिवस कमी होऊ शकतील असं मत गेट्स यांनी व्यक्त केलंय. बिल गेट्स हे प्रसिद्ध कॉमेडियन ट्रॅव्हर नोव्हा याच्या व्हॉट नाव या पॉडकास्टला उपस्थित होते, त्यावेळी त्यांना AI आणि त्याच्या धोक्यांबाबत विचारण्यात आलं. यावर बिल गेट्स म्हणालेत की भविष्यात AI मुळे असं जग निर्माण होऊ शकतं ज्यामध्ये माणसांना जास्त मेहनत करावी लागणार नाही, कारण दैनंदिन कामांची जबाबदारी मशीन्सवर असेल. भविष्यात जेवण बनवण्यापासून कित्येक दैनंदिन कामं करण्यासाठी AI आधारित मशीन्स तयार होऊ शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आठवड्यातल्या कामाचे दिवस देखील कमी होऊन ते 3 दिवसांवर येऊ शकतात आणि यामुळे वर्क लाईफ बॅलन्स आणखी चांगला होऊ शकतो असं बिल गेट्स म्हणाले आहेत. आयुष्याचा उद्देश हा केवळ नोकरी करणं नाहीये. बिल गेट्स यावेळी म्हणाले आहेत की आयुष्यातल्या 2 दशकांहून अधिक काळ आपण केवळ कंपनी उभारण्यावर काम करत होतो. आता वयाच्या 68व्या वर्षी मला असं जाणवतंय की आयुष्याचा उद्देश हा केवळ नोकरी करणं नाहीये. AIच्या धोक्यांबाबत बोलत असताना गेट्स यांनी फेक न्यूज, डीप फेक, जॉब मार्केटमधले बदल आणि शिक्षणावर होत असलेला परिणाम या गोष्टींचा उल्लेख केलाय. नवीन तंत्रज्ञानामुळे जॉब मार्केटमध्ये बदल होण्याची पहिलीच वेळ नाहीये. AIचा प्रभाव हा औद्योगिक क्रांती एवढा मोठा नसेल, मात्र पर्सनल कम्प्युटरच्या सुरुवातीमुळे जेवढा प्रभाव पडला तेवढा नक्कीच असेल असं ते म्हणाले. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. जगातली 10वी सर्वात मोठी बँक बार्क्लेज मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार 1 अब्ज पाऊंड किंवा 1.25 अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करण्यासाठी किमान 2000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बार्क्लेज बँकेत 81,000 पेक्षाही जास्त कर्मचारी आहेत. या बँकेची स्थापना 333 वर्षांपूर्वी म्हणजे 1690 मध्ये झाली होती. बार्क्लेजनं अलीकडच्या वर्षात आपल्या बँकिंग व्यवसायामध्ये बोनस कमी करून तसंच नोकऱ्या कमी करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आता उद्धव ठाकरे सरकारच्या काळातलं सदनिका प्रकरण बाहेर काढलंय. 35,000 सदनिकांच्या प्रकल्पात 20,000 कोटींच्या घोटाळ्याचं कारस्थान रचल्याचं सांगत कोर्टात याचिकाही दाखल केल्याचं सोमय्यांनी स्पष्ट केलंय. सोमय्या म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे सरकारनं मार्च 2022 मध्ये मुंबईत 35,000 प्रकल्पग्रस्त सदनिका बनवण्यासाठी कंत्राट काढलं होतं. शाहिद बल्बा आणि अतुल चोरडिया या बिल्डर्सना 6 कंत्राटं देण्यात आली. त्यातला एक प्रकल्प हा मुलुंड पूर्व केळकर कॉलेजजवळ तर दुसरा कांजूरमार्ग इथं चांदणी बोरी इथं होणार होता असा आरोप सोमय्यांनी केलेला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत ढोमेचा झिम्मा 2 सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. झिम्मा 2 बघून प्रेक्षक आणि कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
अशातच अभिनेता अभिजित खांडेकरनं झिम्मा 2 वर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. अभिजित म्हणतोय की 4-5 वेळा वेगवेगळ्या बायका, त्यांना ट्रीपवर घेऊन जाणारा एक तरुण, प्रत्येकाची आपापली बॅगेजेस आणि या संपूर्ण प्रवासात त्यांनाच नाही तर आपल्यालाही पुन्हा नव्यानं कळणाऱ्या कितीतरी गोष्टी, साधी सोपी अजिबात फॅन्सी नसलेली कॉन्सेप्ट, पण त्यात जे काही रंग भरले आहेत त्याला तोड नाही. मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी करावं की एखाद्या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर प्रबोधन करावं, ह्या सगळ्या सीमा तोडत कथा कशी मांडावी तर अशी. इरावतीचं लिखाण कधीही स्क्रिप्ट वाटतच नाही असं त्यानं म्हटलंय. यंदा प्रथमच होत असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधनं पॅरा खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांमध्ये पॅरा ॲथलेट स्पर्धा होणार आहेत. येत्या डिसेंबरमध्ये 7 क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये स्पर्धा रंगणार असून पॅरा खेळाडूंमध्ये त्याची उत्सुकता आहे. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी स्टेडियमसह डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंजवर स्पर्धा होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालय, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन, पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि सेरेब्रल पाल्सी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा होणार आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले होते. ज्या उमेदवाराच्या प्रचाराला ते गेले होते त्यांच्याच पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा करण्यात आला होता. या पोस्टरचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आता त्यावरनं महाराष्ट्रातलं राजकारण पेटलंय. उद्धव ठाकरे गट यावरनं आक्रमक झालाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, त्याने स्वतःच जाहीर केले पाहिजे ते आहेत की नाहीत. मुळात त्यांचा पक्षच जो काही त्याने गट स्थापन केलाय तो राहील की नाही हे भाजपात विलीन होणार आहे. मी सांगितलं आपल्याला, शिंदे गट, अजित पवार गट हे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षात विलीन होऊन कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला किती पदव्या लावून घेतल्या पण महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची हिंमत नाही. लोक जोड्याने मारतील. हा, त्याच्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड म्हटलं उद्या अमेरिकेत गेले तिथे लावतील. जो बायडनच्या प्रचाराला जाऊ शकतात, फार महान नेते आहेत. इतके महान नेते या राज्यात निर्माण झाले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपलाय. या शेवटच्या दिवशी हवा महल मतदारसंघातल्या भाजपचे उमेदवार बाल मुकुंदाचार्य यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला मोठी गर्दी होती. या रॅलीची माहिती देणाऱ्या आणि स्वागतासाठीच्या एका पोस्टरवर भाजपच्या नेत्यांसह एकनाथ शिंदे यांचाही मोठा फोटो लावण्यात आला होता. पण शिंदेंच्या नावाचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा करण्यात आला होता. त्यावरनं आता वेगळ्याच वादाला सुरुवात झालीय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.